तुम्ही आम्ही आवडीनं खारी टोस्ट चहासोबत खात असतो, मात्र याच खारी टोस्टच्या माध्यमातून तुमच्या आरोग्याशी खेळ केला जातोय. आता आम्ही तुम्हाला असं दृश्य दाखवणार आहोत जे पाहून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. तुम्ही खाताय डर्टी खारी टोस्ट. कुणी पाय लावत तर कुणी जिभेनं चाटत. बेकरीतील डर्टी खारी टोस्टचा व्हिडिओ व्हायरल. तुम्ही आम्ही सकाळी चहासोबत खारी किंवा टोस्ट अतिशय आवडीनं खातो, मात्र सगळ्याच बेकरीत खारी टोस्ट बनवताना आरोग्याची काळजी घेतली जाते असं नाही. आता हा व्हिडिओ पहा, किती किळसवाणा प्रकार सुरू आहे. बेकरीतला हा कामगार खारी टोस्टला पाय लावतोय. हा कामगार इथवरच थांबला नाही, तर त्यानं पुढे काय केलं पहा. ट्रे मधले टोस्ट उचलून जिभेनं चाटले. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कुणाच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल. व्यावसायिकांची आपण सखोल तपासणी करत असतो, बेकरीची सुद्धा आपण नियमितपणे तपासणी करत असतो आणि त्यांना वेळोवेळी स्वच्छतेबाबत सूचना पण देत असतो आणि अगर कुठे अस्वच्छता वगैरे काय आढळली तर आपण कारवाई पण करत असतो. हा व्हिडिओ नेमका कुठचा आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न झी 24 तासनं केलाय. आमच्या प्रतिनिधींनी लोकांशी संपर्क साधत व्हिडिओतल्या व्यक्तीची माहिती पोलिसांना देण्याचं आवाहन केलंय. कड़ी कार्रवाई होना चाहिए क्योंकि खाने की चीज़ को इतनी गंदगी से वो पैक कर रहा है और गंदगी से उसको पैर वैर रख रहा है, तो किसका ये खाने की चीज़ में अगर ऐसा करेगा तो तकलीफ होएगा कि उसकी तबीयत खराब होगी. उसको बहुत कड़ी कार्रवाई करना मांगता है कि आइंदा कोई ऐसा काम नहीं करे. बेकरीतले कामगार कशा प्रकारे लोकांच्या आरोग्याशी खेळतात त्याचा हा डोळ्यात अंजन घालणारा पुरावाच म्हणावा लागेल. अशा लोकांवर कडक कारवाई व्हायलाच हवी, कारण सवाल तुमच्या आमच्या आरोग्याचा आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे मावळ तालुक्यातल्या तळेगाव येथील अभिजित भेगडे या तरुणानं घरात मंगळागौर हा भव्य दिव्य हलता देखावा साकार केलाय. 70 लहान मोठ्या मूर्तींचा योग्य रीतीनं वापर करून फिल्मी सेटप्रमाणे देखावा उभा करण्यात आला. सध्याच्या काळात भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवलं जात आहे, त्यामुळे ही सजावट पाहण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली. गोंदिया येथील आदर्श कॉलनी मधील प्रमोद गुडधे यांनी यावर्षी आपल्या घरी पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची स्थापना केली आहे. आकर्षक धान पिकांची सजावट करून व्यसनमुक्तीचा संदेश देणारे पोस्टरच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. त्यांच्या या सजावटीचं परिसरात विशेष कौतुक केलं जात आहे. बातमी मागची बातमी म्हणजे